आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी जवळ 5 दुधाचे टँकर फोडले, कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणारे दूध रोखले. कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणारे दूध वाहतूक करणारे 5 टँकर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या शेतकरी पेट्रोल पंपावर दुपारी 5 सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की बेंगलोरहून पुण्याकडे दूध वाहतूक करणारे नंदिनी दुधाचे 4 आणि महाराष्ट्रातील 1 असे 5 टँकर येथील शेतकरी पेट्रोल पंपावर थांबले होते. अचानक 4 गाड्यांमधून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी चालकांना मारहाण करून टँकर मधील दूध खाली सोडून दिलं. अचानक झालेल्या घटनेमुळे येथील 1 टँकर महाराष्ट्राच्या दिशेने तर अन्य 3 टँकर निपाणी दिशेने पळवण्यात आले. कार्यकर्ते आलेल्या गाडीच्या नंबर प्लेटवर चिखल लावला असल्याने नंबर दिसू शकला नाही, तसेच ते कोण लोक होते हे देखील समजू शकले नाही. येथील टँकर क्रमांक KA41A3033 चालक मोहम्मद सौदागर याला मारहाण करून टँकरचे नुकसान करून दूध सोडून देण्यात आलं. घटनास्थळी निपाणी CPI किशोर भरणी, PSI निगनगोंडा पाटील, कागलचे DYSP सूरज गुरव, PSI जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.